कॅप्टन आहे. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर उडवलाय, लॉंग ऑफ ला क्लिअर करणारा भावेश रामनाथ नाईकच्या बॅट मधून आलाय. व्हेरी फर्स्ट बॉल वर व्हेरी गुड शॉट चेंडू सीमा रेषा पार, षटकार भावेश रामनाथ नाईक. यावेळी स्क्वेअर कट केलाय, फटका चांगला आहे, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळेल. आखू टप्प्याचा वॉल पुलचा फटका गॅप मध्ये आहे, चेंडू जातोय सीमा रेषेपलीकडे, भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. यावेळेस इन साइड आउट फटका फसलाय, चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये जातोय. क्षेत्रक्षक आहे, पहिली धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना विक्की मुंबईकर आणि भावेश नाईक ने वापसी केली. यावेळेस फटका पाहू शकाल अवे फ्रॉम द बॉडी, लाजबाब टायमिंग, लाजबाब प्लेसमेंट सीमारेषे पलीकडे, लॉंग ऑफ ला क्लिअर करणारा भावेश रामनाथ नाईकच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग षटकार. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं, चूक केली आहे आणि क्रिकेट या खेळामध्ये चुकीला अजिबात नाही माफी नाहीये. चेंडू सी मारेशी पलीकडे, सहा धावांसाठी षटकार. नो बॉलचा इशारा केला. आणि हा यस पहिला फटका दमदार स्ट्रोक, संघाची धावसंख्या या ठिकाणी जाईल, या ठिकाणी वाईट इश मिडवे केला, एक धाव मिळेल मुख्य. ओ यस बिग हिट, जबरदस्त टायमिंग भावेश नाईक इज ऑन फायर, दमदार टायमिंग, अफलातून फटका, ट्रिमेंडस स्ट्रोक, दॅट्स अ ह्यूज सिक्स, मॅशिव सिक्स, डायनॅमिक प्लेयर मिस्टर भावेश नाईक, एक जबरदस्त टायमिंग, क्लास फटका, दर्जेदार स्ट्रोक्स, टोटल स्कोर इज 15. पुन्हा एकदा यस, पुन्हा एकदा आक्रमण कर भावेश नाईक, याला स्ट्राईक का दिला याचं हे उत्तर आहे बघूया. घोडा मैदान जवळ आणि संघाची धावसंख्या, असं वाटलं होतं की षटक चांगलं जाईल परंतु धावसंख्या नेऊन ठेवली. पहिल्या षटकात दमदार सलामी धुंद फुंद सुरुवात, वेल बिगन इट्स हाफ डन. चला अमित नाईक आम्ही विनंती करू की लगेच दुसरा गोलंदाज प्राचारण करा. चला टीम कॅप्टन आणि हा यस, अतिशय प्रॉपर टायमिंग पोरगी. हो यस, काय टायमिंग, खोदून काढला अक्षरशः आणि आणखीन एक तडागा, जबरदस्त वज्राघात, अप्रतिम टायमिंग, ग्लोरियस, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस, मेलोडियस स्ट्रोक्स फ्रॉम. दिवस हो येस, नॉट दिवस म्हणतोय, 365 दिवस आमचे पण असतात, फिर 305 दिवस. हो शॉट 73 73. फॉर द लॉस ऑफ वन विकेट, प्रदर्शन, एक्झिबिशन. आणि हा आणखीन एक तडाखा बघूया, जबरदस्त टायमिंग, जो येईल तो षटकार. येस अलाकी गेला, थांबायचं नाही. हो येस, पुन्हा एकदा क्लास फटका येस, आणि हा छेरन कावो कॉल. भावेश नाईक विल ओपन द स्ट्राइक एंड व्हाट अ मैग्निफिसेंट बैटिंग, ही गेट्स ऑफ द मार्क विथ योर सिक्स, ऑथेंटिक क्रिकेट स्पिरिट, अ फेअरलेस अप्रोच, क्रिकेट मधली जिद्द, त्याचा साह,
ओ याही वेळेला बॅट फिरवली आहे, बॅट ओ क्या बात. टीना आपण जरूर चांगली साथ देतो आणि व्हॉट अ शॉट दॅट इज. काउंटलेस कॅल्क्युलेटिव्ह फ्रेमिंग रिस्क घेतली ती भावेश नाईकनं आणि त्याचा फेवरेट स्ट्रोक अनादर सिक्स. परंतु कडकडाट 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 होतोय, नाव आहे भावेश नाईक याच्या बॅट मधून येतोय अजून एक चौथा षटकार. करत असताना आज आपल्या क्रीडा रसिकांसमोर, प्रेक्षक मायबापांसमोर आपल्या चाहत्यातील 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पहा ऍक्शन रिप्ले क्रिक लाईव्हच्या या स्क्रीनवर चेंडू किती उंच उडलाय आणि कहा पहा कॅमेरामॅननं कसा कॅप्चर केलाय. क्रिक लाईव्हची ही क्लीन क्लिअर नीट अशी ही लाईव्ह ठेवतोय निकेत स्मृती शहाबाज. यावेळेला बॉलला उचलून फेकून दिला डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये. वैयक्तिक धावसंख्येचा उल्लेख करायचा झाला तर 8 चेंडू आणि 37 असे एक पॉइंट्स स्ट्रेंथ अँड विकनेसेस ओळखून आहेत. हा बॉल अंतिमचा बॉल आणि अंतिमच्या बॉलला उडवलाय फुल पॉवरफुल डिलाइटफुल षटकार मिस्टर भावेश नाईक. 66 आणि 67 टू विन. 67 धावा काढाव्या लागतील. 67 धावा काढण्यासाठी उस्मान पटेल आणि त्यांची फलंदाजी.